कोल्हापूर कागल रोडवरील कणेरीवाडी इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे सहा गावठीक्कम असा मिळून तीन लाख अकरा हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यामुळे तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे गणेशोत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेला शुभम शांताराम शिंदे याला बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगल्याबद्दल आणि पिस्तूल खरेदी करण्यासाठी आलेल्या आदिनाथ तुकाराम बडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर आरोपी शुभम शिंदे यांनी यापूर्वी विकलेला माल खरेदी करणारा शर्मेश रोहिदास राठोड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय ही खरेदी करणारा आरोपी आदिनाथ बडेकर याच्यावर खोपोली पोलीस ठाण्यात मोका कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे